संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांनी चांगलंच डोकं वर काढलं आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीनं शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात घंटा नाद आंदोलन करण्यात आले आणि आंदोलनात अनेकांचा सहभाग दिसून आला. संगमनेर तालुक्यातील नद्यांमधून रात्री वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. प्रवरा, मुळा, म्हाळुंगी नदीतून वाळूचा कुठलाही शासकीय निवाळा झाला नसताना रात्री चोरून बेबंद उपसा केला जातोय. यासाठी महसूलची साथ घेतली जात असल्याचा गंभीर आरोपही अमर कतारी यांनी केला आहे. वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध किरकोळ स्वरूपाची कारवाई करून महसूल प्रशासनातर्फे देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. महसूल प्रशासनाला वाळू उपसा संदर्भात वेळोवेळी लेखी आणि तोंडी निवेदनं देऊनही प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतंय. त्यामुळे शहर शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसत तहसील कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करत घंटानाद आंदोलन केलं आहे. तालुक्यात वाळूचे ठेके बंद असतानाही रोज ट्रॅक्टरद्वारे खुलेआम वाळूची सर्रास वाहतूक केली जाते. यामुळे वाळू माफियांना महसूल प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचे अमर कतारी यांनी म्हटलंय. महसूलचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, इतके मुजूर झाले आहेत की एक तास झाला अजूनपर्यंत कोणी चर्चेसाठी आला नाही. आता आमची येथून पुढची भूमिका अशी असेल का, आत्तापर्यंत आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबला होता, कायद्याच्या मार्गाने योग्य ती मध्यस्थीची भूमिका होईल आणि बाकीच्या मुजोर जे वाळू तस्कर असतील यांच्यावर कारवाई होईल म्हणून आम्ही जो शासनाचा जो कायद्याचा जो कायद्याचा मार्ग तो अवलंबला होता. परंतु आत्ता आम्ही अजून 5 ते 10 मिनिटांनंतर आमचा तोल सुटणार आहे आणि आम्ही आता हे घंटानाद आंदोलन कर्मचाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन, महसूल अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन घंटानाद आंदोलन करणार आहोत. कारण की हे महसूलचे जे अधिकारी कर्मचारी आहेत, आता अधिकाऱ्यांना काही जास्ती गोष्ट माहीत नसते, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब, परंतु हे कर्मचारी हप्ते घेतात हा माझा आरोप आहे आणि याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत. 5 दिवसांपूर्वी तहसीलदार साहेबांना आम्ही पुराव्यानुसार ती गाडी सोडलेली होती, ती गाडीचा नंबर, मालकाचं नाव, पार्टनरचं, मालकाच्या पार्टनरचं सुद्धा नाव आम्ही सर्व त्यांच्याकडे दिलं. त्यानंतर ती गाडी सोडलेली गाडी त्यांनी पुन्हा आणली होती. आता एक तास झाला कोणी आलेलं नाही. आम्ही आपणास या मीडियाद्वारे एक विनंती करतो की आत्तापर्यंतचा आमचा मार्ग हा शांततेचा होता आणि आम्हाला शांततेचा मार्ग. प्रवरा म्हाळुंगी नदीच्या तीरावर बसलेल्या या संगमनेर शहराची ओळख राज्यात सहकार पंढरी म्हणून आहे. त्याचं कारण असं आहे की राज्यातील इतर तालुक्यातील सहकार मोडकळीस निघत असताना संगमनेरातील सहकार वटवृक्षाप्रमाणे फुलतच चाललेला आहे. मात्र सध्या तालुक्यात विविध प्रकारचे अवैध धंदे, वाळू माफियांचा हायदोस या घटनांमुळे संगमनेरचं नाव सहकार पंढरी नव्हे तर वाळू माफियांचा तालुका म्हणून ओळखला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. विवेक भिडे, MKN न्यूज, संगमनेर.